पाहता लोचनी सुख जाने वो सजनी तोहरे Da 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 da
पाठविला हरी जी ही हृदय मंदिरी त्यांची सरली इरझार झाला सफल व्यापार हरियाला हाता मग कईची भय चिंता त्यांची सरली इरझार झाला सफल व्यापार तुका म्हणे हरी काही उरो निधी उरी त्यांची सरली इरझार झाला सफल व्यापार समचरण सरोजम चंद्र नीलांबुदाभम जगन निहित पानी मंडनम मंडना तरुण तुलसी माला गंधरम कंज नेत्रम सदय धवला संविठलम चिंतयामि कृपादाने कथीचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवो धरा रथावतारम कलंकंक तेजोधिका मोदी वक्त्रम खलानीशवादा पणोदारह दक्षम समाधिस्तमृद्धिं भजे ज्ञानदेवम नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोभिष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्तमूर्तिं नमामि गंगा गिरिजी योगिराजं
तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम् सदालंकृतम् साधु संन्यास योगम् मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थ नितिम् नमो नारायण गिरिम् ब्रह्म स्वरूपम् जयंसे किलिया स्मरण हूय सकल विद्यंच अधिकरण तीचि बंधु श्री चरण श्री गुरुंजी ते नमस्कारो नि आता विठल विठल ठेविला हरी जिही हृदय मंदिरी त्यांची सरली यरझार झाला सफल किंवा झाला सुफल व्यापार मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्म स्वरूप भगवान श्री ज्ञानोबा राजा जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबा राजा संत शिरोमणी सावता महाराज संत शिरोमणी नामदेव महाराज योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी नित्य स्मरणीय सद्गुरु श्री नारायण गिरीजी महाराज अधिकरून वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला अभिवादन करतो. आजच्या चिंतन सेवेकरता उपस्थित भगवान स्वरूप सर्वश्रोतृवृंद उपस्थित टाळकरी भजनी मंडळ गुणीजन महाराज मंडळी सर्वांच्या चरणी श्रद्धेनं वंदन करून आजच्या सेवेला प्रारंभ करतो. आजच्या चिंतन सेवेकरता निरूपणाकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्य मुकुटमणी महाराष्ट्र भूषण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा संतांचं अवतार कार्याचं वर्णन करणारा गोड असा चिंतनीय अभंग आहे. विठ्ठल पवित्र भूमी असणारं श्री क्षेत्र आश्वी बुद्रुक संत शिरोमणी सावता महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव 2019 समस्त ग्रामस्थ संत शिरोमणी सावता महाराज भजनी मंडळ संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी महोत्सव समिती यांच्या सर्वांच्या वतीनं आज हा एकदिवसीय पुण्यतिथी महोत्सव संपन्न होतोय. आज तुमचं सर्वांचं दर्शन आणि महाराष्ट्रींच्या सेवेचा आलेला हा योग मृदंगाचे महामेरू मृदंग अलंकार आपल्या आश्वीचं नाव ज्यांनी महाराष्ट्रभर पोहोचवलं मूर्ती लहाने परंतु कीर्ती महाने असं नाव ज्यांचं आहे आपल्या ताजणी परिवाराचं वैभव हरिभक्तीपरायण हर्षदजी महाराज ताजणी यांनी संपर्क केला आणि तुमचं सर्वांचं दर्शन झालं. सेवेकरता विशेष उपस्थितीमध्ये भजन सम्राट संगीत अलंकार ज्यांचा आवाज आकाशापर्यंत उंच भरारी घेतो तार सप्तकातील सरस्वती ज्यांच्यावर प्रचंड प्रसन्न आहे हरिभक्तीपरायण आमचे स्नेही संतोषजी महाराज पारे महाराज तिकडं तार सप्तकात गात असतात पण मला माझ्या कंठात त्रास होत असतो काय गाणं आहे की काय बा. महाराजांना भरपूर आयुष्य लाभो आणि असाच आवाज त्यांचा नेहमी उत्तरोत्तर वाढत जाओ. महाराष्ट्रभर त्यांचा खूप नाव आणि लौकिक आहे. महाराजांना धन्यवाद. त्यांच्या समवेत नेहमी सावलीसारखे राहणारे आणि त्यांच्यासारखा आवाज सोबत राहून ज्यांचा तयार झाला हरिभक्तीपरायण भजन सम्राट संगीत अलंकार प्रकाशजी महाराज वाघुले यांनाही धन्यवाद. आपल्या आश्वी गावचं भूषण महाराष्ट्रातील थोर कीर्तनकार नामांकित कीर्तनकारांच्या यादीमध्ये महाराष्ट्रामध्ये ज्यांचा क्रमांक लागतोय आमचे स्नेही हरिभक्तीपरायण जगनजी महाराज उंबरकर यांना सुद्धा धन्यवाद. महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणाम. भागवताचार्य युवा कीर्तनकार योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराजांच्या परंपरेतील ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तीपरायण गोकुळजी महाराज सोमोसे यांना सुद्धा धन्यवाद. महाराजांच्याही चरणी साष्टांग प्रणाम. आमच्या गुरुभगिनी सौभाग्यवती कान्होपात्राताई यांच्याही चरणी साष्टांग प्रणाम. उपस्थित विणेकरी महाराज गावातील भजनी मंडळ आदरणीय गुरुजी आपल्या संप्रदायाचे मार्गदर्शक गुरुजी उपस्थित आहेत. आपण सर्वजण उपस्थित आहात.
गायनाचार्य भजन सम्राट सुनील जी महाराज शिंदे यांनाही धन्यवाद. आमचे ज्येष्ठ गुरु बंधू ज्यांनी स्वतःचं जीवन सद्गुरु नारायणगिरीजी महाराजांच्या सेवेमध्ये व्यतीत केलंय, हरिभक्तिपरायण बाबासाहेबजी महाराज उगले यांनाही धन्यवाद. राहुलदादा ताजणे यांची साऊंड व्यवस्था आहे, आपल्या ताजणे परिवाराकडे सगळं उपलब्ध आहे, फक्त लवकरात लवकर कीर्तनकार तयार झाला की बस मग पूर्ण झालं, आणि तो लवकरात लवकर तयारही होणार आहे, कारण देवाला काळजी असते. कोणताही उत्सव घडून येत असताना भगवंताची इच्छा असेल, भगवंताची कृपा असेल, तर तो संकल्प भगवंत सिद्धीला नेतात, तुम्ही आम्ही काही करत नसतो. सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ. मनोरथ तो सिद्धीला नेतो. आपला हा उत्सव पुण्यतिथी महोत्सव सुरू झाल्यापासून आजपर्यंत सुरू आहे, ही भगवंताची कृपा आहे. आपण सगळेजण सहकार्य करता, उपस्थित राहता, मिरवणूक अतिशय छान झाली. पावसाची आपल्याला गरज आहे, पाऊसही चांगला झाला, म्हणजे संत शिरोमणी सावता महाराजच येताना पाऊस घेऊन आले असं आपण म्हणूया. आपण चातकासारखी वाट पाहत होतो, पण पावसामुळे थोडाफार व्यत्यय आला तरीही तुम्ही सगळ्यांनी हे नियोजन केलं आणि या जागेवर सुंदर असं नियोजनामध्ये ही सेवा संपन्न होते. आपल्याला 9 वाजता थांबायचं, 9 पर्यंतची वेळ आहे आपली, 9 ला थांबला तर चालेल ना, त्याच्या अगोदर 9 ला थांबू आपण. ऐका, आता फक्त महत्वाची क्षणचित्रे आपल्यासमोर ठेवतो. पुण्यतिथी कुणाची करावी? सर्वसामान्य जीवाचं होतं पुण्यस्मरण किंवा श्राद्ध, भगवंताची होते जयंती, मग पुण्यतिथी. जे आमच्यात राहिले, आमच्यासारखे बोलले, आमच्यात समरस होऊन एकत्र आपण राहिलो, आमच्यातलेच विभूती घडल्या, त्यांची पुण्यतिथी होते. ऐकात, ज्याने पुण्य कमावलं त्याची पुण्यतिथी करावी का? अजिबात नाही. ज्याने व्यक्तिगत पुण्य कमावलं त्याचा उद्धार झाला, आपण का पुण्यतिथी करायची त्याची? स्वतःची नाव पहिलं थडीला जो घेऊन जातो त्याचं स्मरण आपण का करावं? त्याने आत्मउद्धार करून घेतला महाराज, त्याची पुण्यतिथी करू नये, होत नाही, करतही नाही आपण. मग पुण्यतिथी नेमकं कुणाची करावी? जगद्गुरूंच्या वचनाप्रमाणे सांगतो, या जगाच्या पाठीवर पुण्य प्राप्त होण्याकरता जो धर्म तुम्हा आम्हाला शिकवतात त्यांची पुण्यतिथी होते. वाढता हा पुण्य करतात. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. जग हे खच्चून स्वार्थाने भरलेलं असताना देखील या जगाच्या पाठीवर निस्वार्थपणे सेवा करणारा एक वर्ग आहे, की जो वर्ग तुमच्या आमच्या करता आला, पुण्यप्राप्तीचा अलौकिक धर्म आम्हाला शिकवला, तो संत शिरोमणी सावता महाराजांनी 750 वर्षापूर्वी 108 संतांची मांदियाळी या मृत्यूलोकामध्ये हा धर्म शिकवण्याकरता आली. 750 वर्षापूर्वीचा इतिहास. दैव बाबा माळींचा परिवार भगवंताशी एकनिष्ठ असणारा परिवार. दैव बाबाच्या घरामध्ये वारीची परंपरा होती, अखंड भगवंताचं चिंतन. माझ्या वडिलांची
मेरा सिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा। संत महापुरुष यतन येतात तेहा निश्चय करून येतात वासी आलो याची कारण असी बोली ले जे ऋषी साच भावे वरताया। साधु संत येतात ते येताना तुमच्या आमच्या करता येतात। एक वाक्य लक्षात ठेवा, जीवन आपलंच आहे पण ते आपल्या बुद्धीप्रमाणे आपल्याला जगताच येत नाही। आपलं जीवन जगण्याकरता आपली बुद्धी फार कमकुवत आहे, कंजेस्टेड आहे, कोती आहे, अल्प आहे। सांगू का आपली बुद्धी कशी आहे? बार काही नाही का? अमेरिकेत रात्री लाईट गेली, जनरेटर चालू होतं। रशियात रात्री लाईट गेली, इन्व्हर्टर चालू होतं। आपल्याकडे रात्री लाईट गेली ना, आपण पहिले बाहेर येऊन पाहतो आपलीच गेली का अख्खी आश्वीची गेली। बरं, शेजारचा बल्ब जर लागलेला असेल भावकीतला तर रात्रभर झोप येईल आपल्याला। आपली बुद्धी फार कमकुवत आहे। बाल्यान बालीन दा बाय दाची खोली, याच्या पलीकडे बुद्धीच नाही आमची। संतांची दृष्टी ही व्यक्तिगत स्वार्थ करता नाही आहे। हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण अचि जहाला। म्हणून आजच्या प्रस्तावनेतले एक वाक्य लक्षात ठेवा, जीवन आपलंच आहे पण जीवन जगण्याकरता मार्गदर्शन हे संतांचंच असू द्या। विठ्ठल सोपं उदाहरण सांगतो। एक भगिनी आपल्या बाळाला घेऊन किराणा दुकानात गेली। दुकानदाराने पाहिलं गिराईक रोखीचं आहे, एकनिष्ठ आहे, एक रुपयाची खरेदी असली तरी ताई आपल्याकडेच येतात। दुकानदार तत्परतेने उभा राहिला। कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल तर चार गोष्टी लक्षात ठेवा, पहिली नम्रता, दुसरी सहनशीलता, तिसरी सतर्कता आणि चौथी कष्ट करण्याची तयारी। चार गोष्टी असल्या का यश आपोआप मिळते। नम्रतेनं उभा राहिला, सहनशीलता सुद्धा पाहिजे ना। फील्ड कोणतंही असू द्या, पेशन्स, सहनशीलता नसेल यशस्वी होत नाही। माणसं बोलतात लई गुणी माणूस आहे पण गरम आहे राव, गरम सहनशीलता। श्रीरामपूरला बाबासाहेब भाऊ एक जण मिठाईच्या दुकानात आला, घरून फोन आला होता, पोरांना काहीतरी आणा। हा चाला त्या तशीच घरी आणा काहीतरी। हा म्हणे काय आणू, कारण सिंगल दिली का बसला, डबल दिली का सुटला, एवढंच काम त्याचं। काय आणू काय सांग, काहीतरी गोडधोड आणा। हा गेला, गरमागरम जिलेबी चालू होती। मिठाईच्या दुकानदाराला म्हणे दादा जिलेबी काय पावशे रे? भाऊ विचारला द्या बरं, अर्धा किलो जिलेबी द्या। जिलेबी पॅक करता करता कॅरी बॅगमध्ये जिलेबी टाकण्याचं काम चाललंय, तितके त्याचं लक्ष पाकातल्या गुलाबजामकडे गेलं। दादा थांबा, मला जिलेबीच्याच पैशाची गुलाबजाम द्या। ती कॅरी बॅग भरलेली दुकानदाराने बाजूला ठेवली, गुलाबजाम घेतले आणि कॅरी बॅगमध्ये टाकायला लागला। गुलाबजाम मस्त मस्त याचं लक्ष गेलं म्हैसूर पाकाकडं। दादा थांबा 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 थांबा, गुलाबजामच्याच पैशाचे आपल्याला म्हैसूर पाक द्या। दुकानदार म्हणे तुमचं नक्की झालं का आता? माझ्या दोन कॅरी बॅग अगोदरच खराब झाले, आता नक्की झालं का तुमचं? हो पक्का। म्हैसूर पाक मोजता मोजता याचं लक्ष गेलं सोनपापडीकडे, बदाम ठेवलेला तो वर कॅरी बॅगमध्ये पॅकिंग, मॉइश्चर येऊ नये म्हणून।
पॅक दादा. एक शेवटची विनंती आता दुकानदाराच्या लक्षात आलं, बोला. ही कॅरी बॅग बाजूला ठेवतो, बोला काय पाहिजे बोला. आता म्हणे मला म्हैसूर पाकाच्या पैशाची ना सोनपापडी द्या. तुमचं पक्क झालं का आता? झालं, पक्क झालं. सोनपापडी घेतली, कॅरी बॅग हातात, पैसे न देता हात तसाच निघाला, पायऱ्या उतरला खाली. दुकानदाराने आवाज दिला, भाऊ, ओ भाऊ इकडे या. कॅरी बॅग हातात घेऊन पुन्हा आला, का अहो तुम्ही निघाले गडबडीत, पण पैसे द्यायचे विसरले ना, पैसे द्या. हा म्हणे पैसे कशाचे? सोनपापडीचे. हा म्हणे सोनपापडी तर मी म्हैसूर पाकाची घेतली. मग म्हैसूर पाकाची द्या. तर म्हैसूर पाक तर मी गुलाबजामचा घेतला ना, बरं मग आता गुलाबजामचे तरी द्या बा. हा म्हणे गुलाबजाम तर मी जिलेबीचे घेतले. दुकानदार म्हणे मग जिलेबीचे पैसे द्या. हा म्हणे मी जिलेबी घेतलीच नाही तर पैसे देऊ कशाचे आता बा. सहनशील ते करता सांगितलं मी तुम्हाला, एवढं पेशन्स ठेवावा लागतो. दुकानदार पुरस्कार देईल का असे गिरे कला. ताई या, स्वागत केलं दुकानदाराने. किराणा दुकान, शेजारी बाळ आहे. भैया शाळेत जातो? बाळ म्हणे हो. कितवीला? तिसरीला. काय घेतो दुकानातलं? चॉकलेट्स, बिस्किट्स, वेफर्स, कुरकुरे, काय घेतो बोल. ते बाळ म्हणे मला काहीच नको काका. अरे दुकान तुझं आहे बोल, जे पाहिजे ते घे तुला. मला सांगा खरंच ते बाळाचं दुकान आहे का? बर, दुकानदाराला ताईची मर्जी राखायची का बाळाची? आपले अनुभव आठवा, जाऊ द्या. आपण एखाद्या घरी पाहुणे म्हणून गेलो, 100 नोट ताईला देतो का बाळाला देतो? ताईला खाऊ घ्यायला 100 अजून कोणीच दिलेली नाही. पर नोट तेव्हाच दिली जाते जेव्हा सगळे घरातली माणसं साक्षीला उपस्थित राहतात. एकटं बाळ खेळताना रस्त्याने कधीच 100 नोट घेऊन येत नाही घरी ते, कारण पाहुणे नोट वाया जाऊ देत नाही, नोट वाया गेली पाहिजे सगळ्यांच्या समक्ष. दुकानदार म्हणे भैया काय घेतो बोलणारे? ते बाळ म्हणे मला काहीच नको काका. दुकानदाराने शेवटी चॉकलेटची बरणी उघडली, त्या बाळाच्या समोर केली, घे आता ही चॉकलेट तुझ्या हाताने घ्यायचे, मुठभर घ्यायचे, घे. तरी ते बाळ म्हणे नको. आई म्हणे घे ना रे भैया, घे ना, काका म्हणतात ना, घे. नको म्हणे आई. दुकानदार काकांनी स्वतःची मूठ भरली चॉकलेटची, बाळाच्या उंजळी चॉकलेट टाकले, उंजळ भर चॉकलेट आले. पुढे आले आई आणि मुलगा, उंजळी चॉकलेट आणि तो आनंद पोराच्या चेहऱ्यावर. आईने पुढे आल्यावर पोराच्या पाठीत जोरात धपाटा टाकला, भैया. शेफारला का रे? असाच धपाटा होता तो. शेफारला का तो? बाळ म्हणे काय झालं आई? काय झालं म्हणजे काय? शहाण्या माणसांचं ऐकत नाही तू. ती काका म्हणत होती तुझ्या हाताने चॉकलेट घे. काणे घेतले? काणे घेतले. जास्त शहाणा झालाय. ती बाळ म्हणे आई तुम्हाला आणखी मार, पण तुला याच्यातलं पॉलिटिक्स नाही कळायचं. आई म्हणे याच्यात काय पॉलिटिक्स आहे? म्हणे मला सांग, दुकानदार काका म्हणत होते तुझ्या हाताने घे मूठ भर घे, तुझ्या हाताने घे मूठ भर घे. मूठ दुकानदार काकाची मुठी का माझी मुठी? माझ्या हाताने घेतले असते 2-3 चॉकलेट आले असते ना. मला माहिती आहे काही रुपये न देता 15-20 चॉकलेट येत आहेत, त्याच्यात फायदा आपलाच आहे. दृष्टांतातला सिद्धांत असा आहे की जीवन आपलंच आहे, पण त्याकरता मार्गदर्शनाची मुठी सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांचीच असू द्या. त्याचं कारण, तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कुठे काही. दैवबाबांच्या परिवारामध्ये भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्यांची वारी बारकाईनं ऐका. दैवबाबांना 2 चिरंजीव झाले, एकाचं नाव परसोबा आणि दुसऱ्याचं नाव डोंगरोबा. डोंगरोबा वैराग्यमूर्ती होते, त्यांना वैराग्य निर्माण झालं, तीर्थयात्रेला गेले आणि ते पुन्हा घरी आले नाही. परसोबांचा विवाह नांगीताईंबरोबर झाला. विवाहानंतर बरीच वर्ष पोटी पुत्र संतान नसल्यामुळे नांगीताई नाराज असायच्या, पण जोडीनं वारी करायची. एका वारीला परसोबांनी दर्शन घेतलं भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्यांचं आणि पुढेच निघाले. नांगीताई भगवंताच्या जवळच, मागे जा पुढे जा, मागे जा पुढे जा, ते तिथून बाहेरच येईना, कारण मनात विचार होता की वारी पुढे सुरू कशी राहणार. घरात वारीची परंपरा सुरू ठेवण्याकरता कुणीतरी पाहिजे. माता भगिनींना कोणताही विषय मांडत असताना ते एकदम मांडत नसतात, अगोदर वातावरण निर्मिती करतात. मालक जर जेवत असले तर निम्मार्ध जेवण होऊ देतात आणि मग विषयाला हात घालतात. त्या एकदम नाही, नांगीताई तिथंच पुढं गेले परसोबा. भगवंताने पाहिलं आईसाहेबांचं काहीतरी काम दिसतंय, आईसाहेबांचे डोळे भरून आले.
भेटी लागी जीवा लागली सियास। किवा तुमच्या दर्शनाची आस लागली होती, दर्शन झालं, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, देवा संतांचं प्रमाण आहे त्याप्रमाणे सगळ्या माझ्या इच्छा पूर्ण झाल्या, पण एक मनात खेद आहे देवा। भगवंत म्हणतात काय खेद आहे आईसाहेब, अहो ही वारी सुरू ठेवण्याकरता घरामध्ये एखादा वारसदार पाहिजे, वारकरी पाहिजे, पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा। भगवंत म्हणे आईसाहेब तथास्तु, तुमच्या इच्छा पूर्ण होतील, जा घरी। कारण पहिलाच अर्ज होता आणि तो लगेच सँक्शन झाला। आईसाहेब घरी आल्या आणि संत शिरोमणी सावता महाराजांचा जन्म दैवबाबांच्या वारकरी परिवारामध्ये झाला। आता ऐका, घरामध्ये वारीची परंपरा होती, परंतु घरातील सगळी जबाबदारी संत शिरोमणी सावता महाराजांवरती होती। सावता महाराज भजन करायचे, पण पंढरपूरला जाणं होतं न होतं, पण स्वतःच्या मळ्यातच ते श्रद्धेनं भजन करायचे। संत शिरोमणी सावता महाराज हे नैष्कर्मवादाच्या सिद्धांताचे जनक आहेत। सगळ्या संतांचं चरित्र जर पाहिलं तर आपल्याला प्रत्येक संतांकडे स्पेशालिटी पाहायला मिळते। संत शिरोमणी सावता महाराजांकडे नैष्कर्मवाद, नैष्कर्म म्हणजे निष्काम कर्म करत करत भगवंतापर्यंत पोहोचणं, याला म्हणतात कर्मप्रधान सिद्धांत, नैष्कर्मवादाचा सिद्धांत। प्रत्येक संतांचं चरित्र पहा। वैराग्य जाणून घ्यायचं असेल तर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आहेत। ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराज आहेत। भगवंताविषयीचं प्रेम जाणून घ्यायचं असेल तर संत शिरोमणी नामदेव महाराज आहेत। नैष्कर्मवाद अर्थात आपलं कर्म सांभाळून परमार्थ कसा करावा हा सिद्धांत जाणून घ्यायचा असेल तर संत शिरोमणी सावता महाराज आहेत। महाराजांच्या मळ्यातच महाराजांनी चिंतन करावं, आणि त्या चिंतनामध्ये एवढी एकनिष्ठता होती, एवढी श्रद्धा होती की ते चिंतन भगवंताकरता होतं। महाराजांनी मळ्यात बसल्या बसल्या भगवंताचं चिंतन करावं। क्या बात है, अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी, अवघा झाला माझा हरी, मोठ नाडा विहीर दोरी, अवघी व्यापिली पंढरी, सावताने केला मळा, विठ्ठल पायी गोविला गळा। सावता महाराजही कांदा करत होते, आपणही कांदा करतो। सावता महाराजांचा कांदा एकाच क्वालिटीचा असायचा, सगळा सरसगट, खाली बेसमेंटला वेगळा नव्हता क्वालिटीचा, हो एक क्वालिटी, कारण त्या कांद्यामध्ये भक्तिरस ओतप्रोत भरलेला असायचा। अमुची माळियाची जात जात सिद्धी करू बागाईत, चिंतन होतं।
ऐका आता या चिंतनामध्ये शतातील कामही असायचं चिंतन असायचं पण कृती प्रपंचातली होती वृत्ती भगवंताशी एक रूप होते. कांदा लावणं ही कृती आहे, कांदा मुळा भाजी ही कृती, पण अवघी विठाई माझी ही भूमिका. विठाल पंढरपूरला जाणंच होईना, पण भगवंताचे लढीवाळ भक्त असताना पंढरपूरला का येत नाहीत म्हणून स्वतः भगवंत निघाले. वारीच्या अगोदरचा प्रसंग आहे की कुर्मदास नावाचे संत ज्यांचं पंढरपूरला येणं झालं नाही, मध्येच त्यांना एकादशीचा मुक्काम पडला आणि कुर्मदासांना भेटण्याकरता भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा पंढरपूरमधनं निघाले. रस्त्यात महाराजांचा माळा लागला. बरं, भगवंतांनी या त्यांना दोन जण सोबत आणले, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत शिरोमणी नामदेव महाराज, हे दोघं सोबत होते. आता भगवंताला हा सगळा चमत्कार घडून आणायचा बरं का, म्हणजे तो काही करत नाही असं नाही, आपल्याकडनं सगळं तोच करून घेतो. आपण भजन करतो, आपण कीर्तन ऐकतो, आपण पोथी पुराण ऐकतो, वारकऱ्यांची सेवा करतो, ही भगवंताची कृपा आहे म्हणून आपण करतो. लागली सियास मला गोडी अभंगाची, लागली सियास मला गोडी अभंगाची, कृपा द्या पांडुरंगाची, कृपा त्या पांडुरंगाची, ज्ञानी मनी राम कृष्ण पांडुरंग हरी, ज्ञानी मनी राम कृष्ण पांडुरंग हरी, जय जय राम कृष्ण 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 हरी, लागली से आस मला. त्याची कृपा आहे. महाराज मळ्यामध्ये भजन करतायत, भगवान पांडुरंग परमात्मा महाराजांच्या मळ्यात आले, भगवंतांनी चमत्कार घडून आणला. माऊलींना आणि नामदेवरांना म्हटले आपण जरा लपंडाव खेळू गड्या, तो मळा कोणाचा आहे हे तोपर्यंत या दोघांना माहीत नाही. लपंडाव खेळता खेळता माऊली लपले, नामदेवराय लपले, संत शिरोमणी महाराजांचं भजन चाललंय आणि भगवान पंढरीचे पांडुरंग परमात्म्याचं चिंतन करतायत. अंतःकरणामध्ये प्रभू साठवलेत, भगवंत कसे दिसतायत पाहिलं होतं गड्या, माझ्या अंतःकरणात भगवान परमात्मा विराजमान आहेत, जे अंतःकरणामध्ये विराजमान आहेत त्यांनीच मस्तकावर हात ठेवला. प्रत्यक्षदर्शी चावता महाराजांनी धुळे उघडले की अरे माझ्या मस्तकावर हात कोणाचा आहे, अंतःकरणात जे साठवले होते तेच भगवान पांडुरंग परमात्मा समोर पाहिले. डोळ्यातनं गळगळ गळगळ असुर जरा वाहू लागल्या, देवा तुम्ही इथपर्यंत आलात, रडू लागले महाराज. भगवंत म्हणे रडू नका, अहो मला थोडं बोलायचंय, माझ्या मागे चोर लागले, चोर दोन चोर आहेत, ते मला पकडण्याकरता आलेत, या मळ्यात जागा आहे कुठं? महाराज म्हणे हा मळा तुमचा आहे, या मळ्यात तर मी सहज सापडलो, मला अशी जागा द्या की त्या दोघांना सापडलंच नाही पाहिजे. संत शिरोमणी सावता महाराज म्हणे देवा तुम्ही चोर आहे, तुम्हाला काहीच कोणती चोराची भीती आहे? देव चोर नाही का? धरिला पण धरीचा आईसा पुराण प्रसिद्ध केशव नाम्याचा, चित्त चोरी येले नंदाच्या आनंदनी, चोर येतो तो आमच्या अंतकरणातल्या चित्ताचं हरण करतो, चोरी करतो, तो भगवंत आहे. तुम्ही चोर आहेत देवा, तुम्हाला कोणाची भीती? अहो नाही, मी खरं सांगतोय, मला जागा द्या. महाराज म्हणे या मळ्याच्या व्यतिरिक्त जर जागा कुठे असेल तर माझ्या अंतःकरणात जागा आहे. शेजारीच वेळा पडलेला होता, स्वतःचं अंतःकरण वेळाने फडफड फडफड फाडलं आणि अंतःकरण रिकामं केलं. देवा या, भगवंत अंतःकरणामध्ये विराजमान झाले. मला सांगा वेदना झाल्या नसतील का महाराजांना? अंतःकरणात आले, येऊन बसले आणि भगवंताचा शेला एक नकळत थोडासा बाहेर राहिला. तितक्यात हे दोघं आले, नामदेवराय आणि माऊली आले. ओ बुवा हो, भगवंत पाहिले का? भगवंत महाराज म्हणे नाही गड्या नाही. नामदेवरायांना कळालं भगवंताचा शेला आहे, चमकतोय तो.
मी पाहिलं होतं आज कोणता रंगाचा शिला आहे देवाचा, हा शिला देवाचा आहे. नामदेवरांच्याही डोळ्यातनं गळगळ गळगळ अश्रूधारा वाहतात की आपण एवढे भगवंताच्या सोबत आहोत, पण भगवंत आमच्या अंतःकरणामध्ये साठवण्याचं सामर्थ्य आणि बुद्धी आम्हाला सुचलीने हे साठवण्याचं सामर्थ्य ज्यांना प्राप्त झालं, आणि तेव्हापासून नामदेवराय आणि माऊली ज्ञानोबाराया या दोघांनी संत शिरोमणी सावता महाराजांची शरणागती पत्करली आणि सगळ्या संतांच्या मांदळीमध्ये ज्येष्ठत्व दिलं. संतांची ज्यावेळी परीक्षा झाली, प्रसंग मोठा आहे पण मला एवढं गुंतायचं नाही, प्रस्तावना आपली जास्त लांबते. सगळ्या संतांची ज्यावेळी परीक्षा झाली, त्या संतांच्या परीक्षेमध्ये सुपरवायझर जर कोण होते तर ते संत शिरोमणी सावता महाराज होते. सुपरविजन माऊलींना समाधी देण्यामध्ये सावता महाराज अग्रस्थानी होते. सगळ्या संतांमध्ये ज्येष्ठत्व प्राप्त केलं, भगवंतापर्यंत न जाता भगवंत त्यांच्यापर्यंत बोलावले, हे सामर्थ्य जर कशामुळे प्राप्त झालं असेल तर जगद्गुरु वर्णन करतायत ते सामर्थ्य फक्त अभंगातील प्रथम चरणातील वर्णनामुळेच प्राप्त झालं. महाराज वर्णन करतात, सभा खूप श्रीमंत आहे पण पावसामुळं आपले ओर कमी झाले. क्रिकेटमध्ये पाऊस जर आला ना तर ओर कमी करतात, डकवर्थ आणि लुईजचा नियम येतो, टार्गेटही तेवढंच वाढवलं जातं पण ओर कमी झाल्यात ना आपल्या. साठविला हरी, अंतःकरणामध्ये भगवंताला साठवलं. साठवणं म्हणजे शुद्ध मराठीत सांगायचं झालं तर सेव सेव करणं. माझा मराठा सेव कर, काही शब्द इंग्लिशमध्ये अपडेट करावे लागतात ते मराठीतून कळतच नाही. एका गावात मी म्हटलं की पाल अर्ध मेली झाली, पाल अर्ध मेली झाली, श्रोते म्हणे अर्ध मेली म्हणजे, त्यांना मराठीत सांगितलं हाफ मर्डर, लगेच कळलं. पा साठवणं अंतःकरणामध्ये भगवंत विराजमान होणं, भगवंताचा विसर न पडणं, तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखासी आरामू, भ्रांताचे काम विषयावर नामदेवरांनी वर्णन केलंय की काय या गावामध्ये जन्म झाला महाराजांचा. नामदेवराय त्याच मळ्यामध्ये लगेच अभंग लिहित आहे, धन्य ते अरण रत्नाची खाण जन्मला निधान सावता तो सावता सागर प्रेमाचे आगर घेतला अवतार मळ्या घरी धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा नामा म्हणे त्यांचा जन्म सुफल झाला वंश उद्धरीला मळ्याला. हा वंशाचा उद्धार आहे,
की अंतकरणामध्ये भगवंताला साठवलं. महाराज पंढरपूरलाच आले नाही, पण पंढरपूरचे भगवंत आरणगावला आले. आजही असंख्य पालख्या पंढरपूरला जातात, पण पंढरपूरच्या भगवंताच्या दरबारातनं एकच पालखी आरणगावला येते. ती कशामुळे येते? साठविला हरी जीही हृदय मंदिरी. आता ऐका, महाराजांनी आयुष्यभर परमार्थ केला. महाराजांच्या मळ्यामध्ये गावातील काही मंडळींनी, समाजकंटकांनी, चांगला माणूस असला की त्याला विरोधक तेवढेच चांगले असतात. पा ओ जबर, गावातल्या काही समाजकंटकांनी काय केलं, महाराजांच्या बांधावर एक म्हसोबा ठेवला. काही दिवस म्हसोबा महाराज बांधावर राहिले, नंतर त्यांनी मळ्यात आणून ठेवले. महाराजांच्या मळ्यातच महाराजांनी ते उचलले आणि पुन्हा बांधावर ठेवले. समाजकंटकांनी महाराजांचा अपप्रचार केला, हा देवाला मानत नाही, हा नास्तिक आहे, आमचा देव याने उचलला, आमचा देव याने उचलला. साधूला त्रास झाला की समाजामध्ये दुष्काळ आणि प्रचंड बेरोजगारीचं प्रमाण वाढतं. पा रोगराई वाढली, दुष्काळ पडला. सावता महाराजांनी आणि त्यांच्या सौभाग्यवतींनी त्या सगळ्या आजारी पडलेल्या व्यक्तीची सेवा केली. सेवा करत 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 ऐका बरं, समारोप सांगतो, दुसऱ्या चरणात प्रवेश करतो. महाराजांनी आयुष्यभर चिंतन केलं, स्वतःचं काम संपलं. शहाणी माणसं काम संपले की थांबत नाही. ज्यावेळी स्वतःचं काम संपलं, त्यावेळी त्यांनी भगवंताला निरोप पाठवला, देवा एकादशीच्या दिवशी आपली देह ठेवण्याची इच्छा आहे, तुम्ही यावं, देवा तुम्ही स्वतः यावं अशी आमची इच्छा आहे. भगवंताने तिकडूनच सांगितलं, एकादशीला इथंच गर्दी असते, मला तिकडे येणं होणार नाही, तुम्ही असं करा, थांबा थोडं, द्वादशी जाऊ द्या, त्रयोदशी जाऊ द्या, चतुर्दशीला मी फ्री होईल, चतुर्दशीच्या दिवशी येतो. संत शिरोमणी सावता महाराजांनी एकादशीचं कीर्तन केलं, आषाढ वद्य एकादशीचं कीर्तन झालं, द्वादशीचंही पारणं सोडलं. त्रयोदशीला त्यांनी स्वतः प्राणायाम केला. माऊलींच्या सोबत राहून ते एक चांगले योगी बनले आणि चांगला प्राणायाम त्यांनी अवगत केला. स्वतःचं शरीर तापवलं. माऊलींनी मांडे भाजण्याकरता जे शरीर तापवलं होतं तो प्राणायाम होता. माय बाप संत शिरोमणी सावता महाराजांनी स्वतःचं शरीर तापवलं, त्रयोदशीला ताप आला. चांगलं शरीर होतं, चालते बोलते होते. त्रयोदशीच्या दिवशी ताप आला, चिंतन करत होते. रंगे रंगे श्री रंगे श्री विठ्ठला पांडुरंगे श्री रंगे श्री विठ्ठला. चतुर्दशीचा दिवस उजाडला, आहे तसा देह भगवंत चतुर्दशीला आले. भगवंताच्या साक्षीनं संत शिरोमणी सावता महाराजांनी स्वतःचा देह प्रभूचरणी समर्पित केला. तो दिवस म्हणजे आषाढ वद्य चतुर्दशीचा तो दिवस आजचा. स्वतःच्या इच्छेनं देह समर्पणाचं स्वातंत्र्य हे कशामुळे प्राप्त झालं? जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज वर्णन करतात, साठविला हरी जिही हृदय मंदिरी. अंतःकरणात प्रभूला साठवल्यामुळे एकदाच येणं आणि एकदाच जाणं, तुमची आमची जी येरझार आहे ती संतांच्या जीवनात येरझार पाहायला मिळत नाही. अभंगाचं दुसरं
करता टाळी वाजवा एकदा जोरात. वा 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 वा. त्यांची सरली इरझार झाला सफल व्यापार. व्यापार म्हणजे काय? आम्ही व्यापार करण्याकरता आलो. कोणता व्यापार? तुका म्हणे लाभ होयत तो व्यापार करा, फार काय सुख व्हावे. आम्ही पुण्य कमावणं हाच आमचा सगळ्यात मोठा व्यापार आहे. येरधार जन्म मृत्यू आद्यगुरु शंकराचार्य वर्णन करतात येरधारीचं. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे खलदुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंद गुणमते. किती वेळा जन्म यावे किती वेळा सरली इरझार झाला सफल किंवा झाला सुफल व्यापार. जन्म हजार वेळा आमचा, किती वेळा जन्म यावे किती व्हावे फजित. म्हणून या जीव भ्याला शरण गेला विठोसी. अनेक जन्म झाले आपण येतोय. जन्म निश्चित आहे, उपजेते नासे.
नासिले ते पुनरपि दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमिगा। श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 27व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा जन्म आणि मृत्यूच्या बाबतीमध्ये निश्चितता आहे हा सिद्धांत सांगतात। जातस्य ही ध्रुवर मृत्युर ध्रुवम जन्म मृतस्य च तस्माद परिहार्यर्थे नत्वम शोची तुमर्हसी। दिनचार घड़ी का जीना दुनिया है मुसाफिर खाना, चाहे लाख करोड़ों आए चाहे कोटि खत्म कराए, बस यही चला है गाना। दुनिया है मुसाफिर खाना। जन्म मृत्यू या मृत्यू लोकात येणं म्हणजे आमचं पाहुण्यांसारखं येणं, फार दिवस आम्हाला राहता येणार नाही, पुढचा जन्म आपल्याला आश्रित मिळणार नाही। ठामपणे कोणी मला लिहून द्या की पुढचा जन्म मी आश्रितच घेईल। एकदाच जन्म आहे, या जन्मावर या जगण्यावर कितीदा 100 वेळा प्रेम करा। सोबत जी माणसं आहेत तीच देव आहेत आपल्या, त्यांची त्यांच्याशी असणारा आमचा चांगला संवाद असू द्या। कारण माणसाची आबोला जर धरला तर तो माणूस जास्त लक्षात राहतो। ज्याच्याशी वैर आमचं त्या व्यक्तीचं आम्ही लवकर जास्त स्मरण करतो। जन्म एकदाच आहे। जगद्गुरु सांगतात उत्तमची उरे मरणेची सरे, कीर्ती मागे तुका म्हणे एका। एकदाच जन्माला आल्यानंतर उत्तमची उरे उत्तम प्रकारची कीर्ती उरेल, मरणेची सरे जन्म सरून जाईल पण कीर्ती मागे उरेल। माझे गुरुवर्य स्वानंद सुखनिवासी नित्य स्मरणीय सद्गुरु श्री नारायण गिरीजी महाराज एक वाक्य सांगायचे की माणूस शरीराने जगण्यापेक्षा त्याच्या कार्यानं तो जगावा। आज 723 वर्ष झाले संत शिरोमणी सावता महाराजांची पुण्यतिथी, पूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे। राहिल्या त्या कीर्ती जगा माझी गेले पण कीर्ती मागे शिल्लक राहिली। त्याचं कारण ते एकदा आले त्यांनी त्यांचं काम पूर्ण केलं, परमार्थाचा वासा या जगाच्या समोर ठेवला, त्यांची सरली इरझार झाला सफल व्यापार। आणखी या मृत्यूलोकामध्ये भीती आहे, ती भीती जिंकण्याकरता काय करावं ऐका। ज्याने संसार निर्माण केला तो मालक जिंका, मालक जिंकला का घर आपोआप जिंकलं जातं। सगळ्याच्या सगळ्या फुल्या मारून घ्यायच्या असेल तर बाकीच्या घरच्यांना काही म्हणूच नका, फक्त मालक जिंका फुल्या आपोआप येतात। हो, एकदा एक दृष्टांत सांगतो।
सेवानिवृत्त अधिकारी रिटायर झाले, गावाकडे आले, त्यांना 20,000 पेन्शन, थकले, 10 एकर बागेत शेती घेतली, 10 गाई घेतल्या, त्यांना 3 मुलं होते, थोरले 2 मुलं सर्व्हिसला होते, धाकट्या मुलाकडं 10 एकर बागेत शेती, 10 गाई, शेड, मळ्यात फार्म हाऊस, फॅमिली तिथंच राहायची, पोर, सुना, म्हातारी, म्हातारा, तो लवाजमा, 20,000 पेन्शन असल्यामुळं म्हातारं वजनात राहायचं, म्हाताऱ्याचं एकच काम, रोज सकाळी सायकल घ्यायची, गावात जायचं, पेपर आणायचे आणि शेडजवळ बसून फॅनखाली वाचत बसायचं. 20,000 म्हाताऱ्याला काडीचं काम नव्हतं, फक्त बसून राहणं. म्हातारं जर काही मागे पुढे झालं की सगळ्या घराला धाक दाखवायचं, जातो मी, घर म्हणायचं नका जाऊ, अडचणीत बरी ही, 20,000 चालू आहे, नका थांबा. थोरले 2 मुलं सर्व्हिसला, धाकटा मुलगा टेन्शनमध्ये असायचा. शेती म्हणजे पूर्णतः देवावर विसंबून राहणारा व्यवसाय. तुम्ही आपण सगळी शेतकऱ्याची मुलं आहोत, मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. आमच्या जीवापाड आम्ही शेतीला जपतो, लेकरांना एक वेळेस कमी आणू, पण पिकांना आम्ही पोटभर खाऊ घालतो, जीवापाड जपतो. ते धाकटं टेन्शनमध्ये राहायचं. बरं, पूर्वी साधनं नव्हते ना, आता कुठे मशीन आलं, धारा काढण्याचं यंत्र आलं, आता सगळी सुविधा आहे. पूर्वी काहीच नाही, म्हणजे गाया बदलून बांधायच्या त्यानेच, शेडमध्ये बांधायच्या त्याने, धुवायच्या त्याने, घोट्या त्यानेच करायच्या, चंदी भिजवायची त्यानेच, सगळं काम त्यानंच करायचं, धारा काढायला तोच. एक दिवस म्हातारं शेडजवळ बसलेलं, 5 वाजलेले, 9 गायींच्या धारा काढून झाल्या, बादली त्याने शेडला अटकून दिल्या, 9 बादल्या अशा रांगेत होत्या. शेवटची एक गाय धारा काढत होता, बादली फुल भरली 10 लिटरची फुल. म्हातारं तिथे पेपर वाचते, फेस असा बादलीतून डोकवायचं बाहेर, नवीन पाहणाऱ्याला वाटेल दूध सांडण गाड्या आता, पण जो गाय पिळणारा असतो त्याला माहिती आहे अजून 1 लिटर 1.5 लिटर दूध बसतं याच्यात. त्याचं आपलं धारा काढायचं काम चालू. आणि म्हाताऱ्याजवळ त्याने वासरू आखडवलेलं होतं. वासरू आखडवलं कुठं? म्हाताऱ्याजवळ. ते वासराचे प्रयत्न चालू होते गायीकडे जाण्याकरता, ते मेखीला झटके द्यायचं काम चालू होतं. त्याचं फेस बाहेर निघतोय, हा धारा काढतोय, वासराचे प्रयत्न चाललेत. म्हातारं पेपर वाचतेत, वासराच्या प्रयत्नाला यश आलं, वासराने मेक उपटली, जे पळत गेलं, जे बादलीला दणका हाणला, 10 लिटर दुधाचा धिंगाणा, सगळं शेड पांढरं पांढरं शिपीत झालं, याचे डोळे पांढरे झाले. हे वासराला काहीच म्हणलं नाही, यानं पाहिलं वासराला दोष देऊन उपयोग नाही, वासराला म्हणण्यात काय अर्थ नाही, वासरू बांधेल कुठं होतं त्याला कळलं नाही का? म्हाताऱ्याच्या जवळ वासरू आखडेल, म्हातारं आपलं पेपर वाजायचं नादात, ते तिथून रस्तळलं, 10 लिटर दूध वाया गेलं मायबाप, त्याला काय चुकलं होतं, काय चुकलं? वासरांना बादलीला लात मारल्यावर पहा काय मनस्थिती होती, अजिबात बरं पाहत नाही माणूस कोणाला. हे चला सारखा अधिकडं, ते तिथून ओरडलं, दादा. म्हाताऱ्यानं वर पाहिलं, पेपर वाचून उद्धार होणार आहे का? ग्रंथ लिहायचे का पेपर वाचून? हा एकट्यानं मागता गेले का म्या सारा? हा थोडंफार तरी काम करीत जावा ना, हा खायापुरतं तरी काम करा. म्हातारं फक्त पाहत होत, काय झालं बयाला? नाही जनाचित. म्हातारं पेपर गुंडाळला त्यांना, माई लाजवानी तो, नाही जनाचित म्हणची माई? अरे गरज नाही तुमची, चाललो मी 20,000 पेन्शन ATM कार्ड खिशात, चाललो पंढरपूरला. म्हातारं पिशी भरायला सुरुवात करते. ते नातवंड होते घरातले, ते बाबा मागं पळायचे, बाबा नका बाबा नका. म्हातारं लालबुंद झालेलं, म्हातारी आत बसली होती, म्हातारी वातीवळीत होती, जाड भिंगाचा चष्मा, मध्ये सुतळीनं जोड दिलेला, वाकाची काठीजवळ मान डुक 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 करती. म्हातारीजवळ पूर आली पटकन, हे आजी, ऐ बाबा चालली पंढरपूरला, बाबा चालली पंढरपूरला, बाबा चालली पंढरपूरला. म्हातारीने रागाच्या भरात जॉन चरवाती जास्त पेळल्या, जाऊ मरू गेला तर काय देणार. चौथी म्हातारी एक नाही दोन नाही, वातीवळीत होती. म्हातारीची अवस्थाच अशी होती, वळायला वाती, सांभाळायला नाती, ऐकायला पोथी, ही म्हातारीची गती. बसेल तिथं म्हातारी. म्हातारं गेटवर गेलं, पिशी खांदेव, लालबुंद झालं, घामाघूम झालं म्हातारं. थोरल्या मुलाचं नाव होतं शुक्लेश्वर. म्हातारं गेटवर जाऊन आवाज देत होतं, ऐ शुक्लेश्वर, चाललो बर का? चाललो पंढरपूरला, मला बोलतो का? अरे कोणा जीवर हे सार, 10 एकर पाहिली असती का? हा
अरे मी आहे म्हणून मजा आहे, माला बोलतो मैलाजवाणी तो शुक्लेश्वर चाललो। मात्र एक नाही दोन नाही, मात्र गेटपर्यंत जाय घरापर्यंत, गेटपर्यंत जाय घरापर्यंत, ते पोर त्याच्या मागं मागं पळायचे, बाबा नका बाबा नका। म्हाताऱ्याला ते अवसर न्यायचं। तितक्यात थोरले मुलं आले, ड्युटीवर गेलेले होते, साडेपाचला ड्युटी संपली, ते आले गेटमध्ये, त्यांनी हे सगळं पाहिलं, ते दोघं हुशार, त्यांनी पाहिलं, अरे आज तर गाडी गरम आहे। त्यांनी म्हाताऱ्याला एकही शब्द बोलले नाही, त्यांनी जी गाडी लावली दोघांनी पण थेट म्हातारी म्हातारी गाठली, कारण त्यांना माहिती होतं हे कुलूप फक्त त्याच चावीनं उघडतं, फक्त कुलपाला काहीच म्हणायचं नाही, फक्त चावी आणायची आपल्याला तरी काय, तुम्ही आणले का चावी? नाही। दोन्ही आले, ते म्हणे हो आजी हे आई। म्हातारी म्हणे का रे भाऊ जेवले होते का, काय झालं? ते दोन्ही म्हणे आमचं जाऊ दे, ते दादा गेटपर्यंत जाऊन आरडाओरडा चालला आहे, ते पोरं मागं पळत आहेत, काय ते म्हणते पंढरपूरला जायचं, पंढरपूरला जायचं, जरा पाय बरं। म्हातारीने वळलेले वाती दिल्या नातीकड, चार भिंगाचा चष्मा सावरला, काठी गेली, ढुक 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 करीत निघाली। या दोन्ही पोरांना म्हणे पोरो घाबरू नका, जसं लग्न करून आले ना तशी याची असेच नाटकं चालू राहते, माय करीत काहीच नाही, काही गडबडू नका, फक्त तुम्हाला आज पाहायला मिळालं, मेले रस्ता कस्ता खायली, हा काय नव्हतं दादा बाबाकडं मला माहिती ना, हा उगं खानदानाची होती म्हणून राहिली मी, नाही तर दादा बाबा काय लई नीटे का, हा दुसरी कोणी असती तर कवाच गेली असती ती निघून, हा मी मस्त दादा बाबाची मस्त सेवा करेल, हे काय करणार नाही तू। म्हातारी आली पोर्चमधी, पोरांच्या जीव जीव आला, तिन्ही पोरं म्हातारीच्या मागं, सुना ती नातवंड म्हातारी पुढं, म्हातारीनं पोर्चमधून पाहिलं म्हाताऱ्याकडं, म्हातारं गेटवर, म्हाताऱ्याच्याही जीवात जीव आला, ते म्हणे शुक्लेश्वरांना लई टाईम घेतला हो म्हणे आज। शुक्लेश्वर म्हणजे कोण तुमच्या लक्षात आला का? शुक्लेश्वर हो खरा, शुक्लेश्वर ड्युटीवर होता, वाती वळणारा शुक्लेश्वरालाच आवाज चालू होती। म्हातारीनं पोर्चमधून आवाज दिला, लाज वाटत लाज रुसून जायचं का? हा बोलला असन, तुम्हाला नाही बोलायचं तर कोणाला बोलन, त्याच्या मागे येप येत एवढा, हा स्वतःच्या मांडीवर पोरांना टिंब टिंब केली तर माणूस माटी कापून टाकीत का? गाळलेला जागा बरोबर का तुम्ही? रुसून जायचं पंढरपूरला जायचं का? हा म्हातारपणा जगाला सोंग दाखीत का? ठेवा पिशी खाली। म्हातार गपचूप पिशी खाली ठेवतो घरात, म्हातार गपचूप घरात गेलं। माझा दृष्टांत थांबवतो आता, मला सांगा गेटच्या बाहेर म्हाताऱ्याला पाऊल टाकण्याची हिंमतच झाली नाही हो, का बरं गेटच्या बाहेर पाऊल टाकणं म्हातारं? कारण म्हातारीने जेव्हा लग्न बंधनात गुंतली, नववधू म्हणून आली, तेव्हा मालकाची देवाप्रमाणे सेवा केलेली आहे, आणि मालक इतका श्रद्धेनं जिंकला की मालकाची हिंमत नाही बाहेर पाऊल टाकायची, याचं श्रेय जर कशाला असेल तर ते आजीनं केलेल्या सेवेला श्रेय असतं। मायबाप वारकऱ्याची अशी सेवा असते की जो भगवंताला एकदा जिंकतो ना, भगवंताला जिंकलं की मग भगवंत बाहेर कुठेही जात नाही। हरी आला हाता मग कैची भयचिंता, भगवंताला जिंका, निर्भयता प्राप्त करून घ्या, निश्चिंतता प्राप्त करून घ्या, सुखरूपता प्राप्त करून घ्या, स्वतंत्रता प्राप्त करून घ्या। या चार साधनांमुळे आमचं जीवन परतंत्र राहत नाही। आमचं परतंत्र जीवन कशामुळे असेल? तर जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तेची झाले अंगे हरिरूप। जी अंतकरणातली इच्छा आहे ही भगवत कृपेने पूर्ण होते, भगवंताची कृपा प्राप्त झाली की कर्म गती शिल्लक राहत नाही, पुन्हा जन्माला यायची आवश्यकता नाही। महाराज वर्णन करतात अभंगाचं शेवटचं चरण, Yeah।
Ah!
साधा सपार व्यापार व्यापार Bye.